महाराष्ट्रामध्ये अहमदनगर शहराचं नाव हे रस्त्यांमुळे चांगलंच गाजलंय. जणू काही अहमदनगर शहराची ओळख ही खड्डेमय शहर अशी झाली आहे. कारण अहमदनगर शहरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीये. तसेच हे रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. यामुळे अनेक नागरिक हैराण झाले. त्यातच अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतंय. त्यातच महापालिका प्रशासनाकडून हे खड्डे बुजवताना तात्पुरती दागदुजी करण्यात आली आहे. मात्र ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे. म्हणजेच या कामामध्ये डांबरचा वापर करण्यात आला नाही आहे. आणि असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन भुतारे यांनी केला आहे. तर या संदर्भात त्यांनी महापालिकेविरोधात आता एक अनोखी मोहीम देखील राबवली आहे. तर त्यांनी नेमकं काय मोहीम राबवली आहे हे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. तर आता आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेत मनसेचे नेते नितीन भुतारे. तर नितीन भुतारे सर, अहमदनगर महापालिकेनं अहमदनगर शहरातील बुजवलेल्या खड्ड्यांमध्ये डांबर वापरलं नाही हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगताय? आज जर तुम्ही पाहिलं तर नगर शहरामध्ये जुन्या कोर्टा मागची साईड ते दिल्ली गेटकडे जो राहणारा जाणारा रस्ता आहे, तर त्याच्यामध्ये भुयारी गटाराचं काम होऊन जवळपास 6-7 महिने झाले. तर तिथं आतापर्यंत खड्डे बुजवले नव्हते. आणि आता गणपती विसर्जन मिरवणुकीचं गणपतीचं कारण देऊन यांनी खड्डे बुजवले. परंतु तिथं जर पाहिलं तर तिथं खडी आणि दगडांचं मिक्स करून ते खड्डे बुजवण्यात आले. त्याच्यामध्ये कुठेही डांबर टाकलेलं नाही, कुठेही ते पॅच झालेलं नाही, पॅचिंग व्यवस्थित झालेलं नाही. ती खडी सगळी रस्त्यावर आलेली दिसते. आम्ही काल तिथे पाहिलं, जाऊन पाहिलं, पाणी केली, त्याच्यामध्ये कुठेही डांबराचे पॅच मारले नाही, डांबर टाकलेले दिसलेले नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे निकृष्ट पद्धतीने कामं या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहेत. बरं, पण मग हे खड्डे बुजवताना महापालिकेनं डांबर वापरलं नाही असं तुम्ही म्हणताय, म्हणजे या कामात महापालिकेनं भ्रष्टाचार केलाय का, काय सांगाल? महापालिकेने भ्रष्टाचार करायचा म्हणजे महापालिका भ्रष्टाचार करते दरवर्षी. आता मला एक गोष्ट सांगा, जर आपल्याला जर दरवर्षी खड्डे बुजवण्याचं काम हे करावं लागतं तर महानगरपालिका दरवर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीचं कारण देते आणि दर पावसाळ्यातच हे खड्डे बुजवतात. मग हे खड्डे उन्हाळ्यात पडलेले असतात, मग उन्हाळ्यात का बुजवले नाही जात? पावसाळ्यात जर बुजवायचे म्हणले तर पाऊस आणि पाणी आणि डांबर यांचं जर नातं जर पाहिलं तर हे एकदम विरुद्ध नातं आहे. पाण्यामध्ये डांबर टिकतच नाही. म्हणजे याच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात खड्डे बुजवायचे, परत ते पुन्हा खड्डे दरवर्षी पाडायचे, तेच खड्डे परत बुजवायचे आणि त्याचेच बिलं दरवर्षी काढायचे. म्हणजे त्याच्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हा महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो. पण मग आता या महापालिकेनं नगर शहरातील बुजवलेल्या खड्ड्यांमध्ये डांबर दाखवा आणि 10,000 रुपयांचं बक्षीस मिळवा अशी तुम्ही मोहीम सुरू केली आहे, याविषयी काय सांगाल? तुम्ही पहा ना, आता तुम्ही आडते बाजारचा जरी परिसर घेतला, गणपती विसर्जन मार्गाचा, त्यांनी सांगितलं तिथं का आम्हाला खड्डे बुजवायचे. आज जर पाहिलं तर आपला जो शहराचं जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती मंदिर, तर विशाल गणपतीचा जो रथ जो गेला तो दरवर्षी आपल्या हाताने ओढला जातो, परंतु ह्या वर्षी त्याला ट्रॅक्टर लावा लागला. त्याचं कारण म्हणजे त्या रस्त्यांवर सगळं खडीचं साम्राज्य झालंय. म्हणजे पायी चालताना रथ ओढताना चप्पल न घालता तो रथ ओढला जातो आणि चप्पल न घालता रथ ओढला जातो, त्याच्यामुळे ती खडी टोचते. याच्यामुळे या वर्षी त्यांना शेवटी ट्रॅक्टर लावा लागला. म्हणजे आज जर पाहिलं तर जी पारंपरिक जी पद्धत आहे तर ती या महापालिकेच्या कामामुळे मोडावं लागली. अच्छा, नक्कीच. म्हणजे या नगरच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना, नगरकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि अपघाताला देखील सामोरं जावं लागतंय, त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारे ही मोहीम राबवली आहे. धन्यवाद नितीन भुतारे सर, तुम्ही याबाबत अधिक माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत फोनलाईनद्वारे संवाद साधला आहे मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी. महापालिकेच्या विरोधात त्यांनी खड्ड्यांमध्ये डांबर दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा अशी मोहीम सुरू केली आहे. तर या मोहिमेला नगरकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यातच संबंधितांवर काय कारवाई होईल हे देखील आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.